सत श्री अकाल, नमस्कार। माझं नाव आहे आर्ज दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत सुंदरशा श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा या गुरुद्वाराला, जे खामगाव नगरीमध्येच आहे। अगदी बस स्थानकापासून फार जवळ असलेला हा गुरुद्वारा खामगाव नगरीतला सुंदर आहे। तर आज आपण हा संपूर्ण गुरुद्वारा पाहूया, दर्शन घेऊया, माहिती घेऊया आणि आणखी काय काय होतं ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच। तर आजचा व्हिडिओ चालू करूया। तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा आहे खामगावचा नांदुरा रोड आणि या भागामध्ये जाणार तर इकडे बस स्थानक आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा। चला जाऊया गुरुद्वारामध्ये, दर्शन घेऊया, माहिती जाणून घेऊया। चला, सुंदर गुरुद्वारा आहे, आज जाऊयात। तर चला आपण जाऊया गुरुद्वारामध्ये। आपण चप्पल काढूया, इथे तुम्ही हातपाय धुऊन वगैरे धुवू शकता, चप्पल काढू शकता। इथे वॉश बेसिन वगैरे आहे, त्यानंतर तुम्ही डोक्याला बांधू शकता, ते इथे आहे। मी ॲक्च्युअलमध्ये असं रुमाल बांधला आहे, पण तुम्ही इथे ऑफरसुद्धा केलं जातं, ते बांधून मग तुम्ही वर मुख्य गुरुद्वारा आहे जिथे आपण जाऊ शकता। इथून जेव्हा तुम्ही पायऱ्यांमधून वर येता तेव्हा इथे निशान साहेब आहे, त्यांचं दर्शन घ्या आणि इथनं तुम्ही आज जाऊ शकता। तर इथे एक संदेशसुद्धा लिहिलेला आहे, पण तो गुरुमुखीमध्ये आहे, वरचं गुरुमुखीमध्ये आहे ना, खाली हिंदीमध्ये पाहिजे। जसं की धन धन श्री गुरु ग्रंथ साहेबजी दा अज दा हुकुमनामा, म्हणजे आजचा हुकुमनामा अंग 712 मिती 21/5/2022 दिन शनिवार। अच्छा शनिवार, अच्छा महिना जे, अच्छा त्या दिवशी लिहिलेलं आहे ते आहे ना, ओके ओके। आणि प्रत्येक दिवसानुसार मग ते बदलत राहतं। हर बिसर सदा कुवारी, ताकौ धोखा कहां व्यापे, हां जाको ओट तुहारी, मतलब याचा काय अर्थ होतो? आपल्याला धोका होऊ शकत नाही, ज्याची आपण सतत हे करतो ना, ज्याची निष्ठा करतो, ज्याची आपण प्रार्थना करतो, सोबतीला कोणी आहे, पार्टीशी कोणी आहे। चला आता आपण मुख्य गुरुद्वाराकडे जाऊया। याला खूप सुंदर लाकडी दरवाजे बसवले आहेत आणि मी पहिल्यांदाच पाहतो आहे। हे बघा किती सुंदर आहे। आणि आपण आत येऊन पोहोचतो, हा आहे खामगावचा प्रसिद्ध श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा। इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता, आपण जाऊन दर्शन घेऊया। इथे माथा टेकणं असं म्हणतात। आपण सुद्धा नमस्कार करून घेऊयात। इथे फार सुंदर तुम्हाला गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथ साहेबांचे दर्शन होऊन जाईल आणि ही जागा फार पवित्र आहे, सुंदर सजवलं आहे। या भागामध्ये काय होतं, कीर्तन वगैरे असतं तेव्हा, भजन मंडळी, हां तेव्हा यूज करतात। आता आपण दर्शन घेऊयात। तर इथे जे चिन्ह आहे ना, तर त्यांना असं म्हणतात खंडा आणि किरपान,
हाँ एक ओंकारचं सुद्धा यात सुंदरसं चिन्ह आहे. तर असे शुभचिन्ह इथे सर्व ठेवलेले आहेत आणि अतिशय सुंदर हा गुरुद्वारा दिसतो. मधात अगदी सुंदर असे गुरुग्रंथ साहेब आहेत आणि तुम्ही त्यांचं इथनं दर्शन घेऊ शकता. इथे सुद्धा एक सुंदरशी पालखी ठेवण्यात आली आहे, हे बघा. ही पालखी आहे सुंदरशी. याला काय म्हणतात, गुरु ग्रंथ साहेबांची पालखी? नॉर्मल असंच म्हणतात. अच्छा, तर ही सुंदरशी पालखी आहे. तर हा जो गुरुद्वारा आहे हा एवढा जुना आहे, सर मला सांगत होते 1945 याची बांधणी झाली. म्हणजे बघा, भारत स्वतंत्र होण्याआधीचा गुरुद्वारा आहे. आणि खरं तर तसे खामगावमध्ये अनेक इमारती आहेत ज्या ब्रिटिश काळातल्या आहेत, पण ही सुद्धा एक फार सुंदर आहे. सुद्धा एक देवालय गुरुद्वारा जो आपण आज पाहतो आहोत, अगदी सुंदर आहे. दर्शन घेतलं आहे आपण, अतिशय सुंदर जागा आहे. माझ्यासोबत गोविंद सिंगजी चौहान सर आहेत. सत श्री अकाल सर, नमस्कार. या गुरुद्वाराबद्दल सांगा ना, इथे काय काय उत्सव साजरे केले जातात? इथे गुरु नानक देवजीचा जन्मदिवस असतो ना, त्या दिवशी ते साजरा केला जातो आणि त्याच दिवशी लंगर पाणी आमचं राहते सकाळी. अच्छा, तर हा एक मोठा उत्सव होतो. याच्याशिवाय कोणते उत्सव होतात? त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग साहेब यांचा जन्मदिवस असतो. अच्छा, तो पण आम्ही साजरा करतो, मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याच्यानंतर बैसाखी असते, ती बैसाखी एप्रिल महिन्यामध्ये येते आणि त्याच्यामध्ये आम्ही लंगर वगैरे करतो सगळे काही. आणि दर महिन्याला जे आपण संक्रांत म्हणतो ना, संक्रांत ते 12 महिन्याची 12 आम्ही ते त्याच्या लंगर पाणी वगैरे करतो. बरोबर, सकाळी संध्याकाळी रोज भजन वगैरे कीर्तन वगैरे चालू असते. बरोबर. याच्यामध्ये नामदेव महाराजांची भी वाणी पण आहे. हा, नामदेव महाराजांची खरं आहे आणि गुरु ग्रंथ साहेब मध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे नामदेव महाराजांचा. खरं फार सुंदर सुंदर आहेत आपल्याकडे. इनफॅक्ट नरसी नामदेव आहेत, तिथेही नामदेव महाराजांचं खूप सुंदर जन्मस्थान मंदिर आहे. तर तिथेही मला जायचं आहे, बघूया कधी जाता येईल. पण या सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. प्रसाद घेऊया. हा, प्रसाद इथे मिळाला. तर मला खात्री आहे खामगावमधील सुंदरसा आणि प्रसिद्ध असलेला श्री गुरुद्वारा गुरुसिंग सभा हा गुरुद्वारा तुमच्या सर्वांना नक्की आवडला असणार. आणि जेव्हा केव्हा तुम्ही खामगावच्या आसपास असणार, खामगावमध्ये असणार, तेव्हा तुम्ही या गुरुद्वाराला नक्की भेट देऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. बाय बाय, टेक केअर. वाहेगुरुजी दा खालसा, वाहेगुरुजी दी फतेह. Goodbye.
देता सच पण मोडीची ते अंदर शंको।